नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल आज खऱ्या अर्थानं वाजणार आहे, कारण नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डांसह आज मुंबई महानगरपालिकेच्या 236 वॉर्डांचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये राज्य निवडणूक आयोग मुंबई महानगरपालिकेच्या 236 वॉर्डांची कशी आरक्षण सोडत काढणार आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई महानगरपालिकेचे आता एकूण 236 वॉर्ड आहेत. 118 प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले, तर अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित असणार आहेत. अनुसूचित जातीतील महिलांसाठी 8 प्रभाग असतील, अनुसूचित जमातींसाठी 2 प्रभाग असतील आणि अनुसूचित जमातींमधील महिलांसाठी 1 प्रभाग असेल. 219 प्रभाग हे खुल्या वर्गासाठी आरक्षित असतील, 109 प्रभाग खुल्या वर्गातील महिलांसाठी असतील. 1 ते 6 जून पर्यंत या आरक्षण सोडतीवरती हरकती नोंदवता येणार आहेत आणि 13 जूनला अंतिम सोडत होणार आहे. आणखी एक महत्वाची बातमी सर्वसामान्यांच्या दृष्टीनं महत्वाची, कारण आज आणि उद्या देशभरात वाहन चालकांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे, कारण पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे. दर बदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेकदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. याबद्दल पेट्रोल पंप चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक पेट्रोल पंप चालकांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे, त्यामुळे पेट्रोल पंप आज कोरडे ठाक पडण्याची शक्यता आहे, परिणामी वाहन चालकांचे हाल होणार आहेत. आमचे प्रतिनिधी मुंबईमधून विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विशाल, आज वाहन चालकांचे हाल होण्याची शक्यता, कारण जसं आपण पाहिलं जे आंदोलन केलं जात आहे पेट्रोल पंप चालकांकडून, काय परिणाम दिसतील त्याचे? श्वेता, आपल्याला माहिती आहे जे पेट्रोल चालकांचे मालक आहे त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे की 2 दिवस आम्ही कंपन्यांकडनं जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करणार नाही आहोत, कारण का त्यांना जे दराच्या बाबतीत कमिशन मिळतं या कमिशनवरती मोठा फटका बसतो आणि त्याच्यामुळे आर्थिक नुकसान जे आहे हे पेट्रोल पंपांचे जे चालक आहेत त्यांना होतो आहे. परिणामी याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे हा सर्वसामान्य बसणार आहे. आज जरी त्याचे परिणाम तितक्या प्रकर्षानं दिसून आले नाही, तर उद्यापासून जे आहेत हे परिणाम अधिक तीव्रतेने दिसू शकतात, कारण का आत्ता मी सिद्धिविनायक येथील पेट्रोल पंप जवळ आहे. आत्ता जर या ठिकाणी पाहायला गेलं तर वाहनांची काहीशी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या टप्प्यामध्ये या पेट्रोल पंपवरती इतकी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र ज्या पद्धतीनं इंधन दरवाढ होते, ही दरवाढ एकीकडे होत असताना जे पेट्रोल चालक आहेत किंवा पेट्रोल पंपांचे जे चालक आहेत त्यांना मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते आर्थिक फटका जो आहे तो सहन करावा लागतो आहे. आणि याच दृष्टीनं आता पेट्रोल पंप चालकांनी एक भूमिका घेतली आहे, ती म्हणजे या तेल कंपन्यांकडनं 2 दिवस जे आहेत हे पेट्रोल डिझेल जे आहे हे खरेदी करायची नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. आज राज्यात कुठेही सर्वसामान्यांच्या बाजूने जर पाहायला गेलं तर इतका त्याचा परिणाम दिसून येणार नाही, कारण पेट्रोल पंपमध्ये तशा पद्धतीचा साठा जो आहे तो उपलब्ध असतो. मात्र उद्या याचे परिणाम जे आहेत हे सकाळच्या टप्प्यामध्ये आपल्याला जाणवू शकतात. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी जी भूमिका घेतली आहे या भूमिकेवरती आता कशा पद्धतीनं पेट्रोल कंपन्या तोडगा काढतात ते पाहावं लागणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आज नाही पण उद्या वाहन चालकांना याचा परिणाम जाणवू शकतो. आणि आता एक सविस्तर बातमी. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारायाच्या पालखी सोहळा मोठ्या थाटामध्ये पार पडला. कोरोनामुळे या सोहळ्याला गेल्या 2 वर्षांपासून येऊ न शकलेले लाखो भाविक काल जेजुरीमध्ये दाखल झाले होते. सोमवती अमावस्येला महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचा पालखी सोहळा जल्लोषात पार पडला. खंडेरायाच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं आणि हळदीची उधळण झाली. येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष आसमंतात दुमदुमला. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि चंपाषष्ठी देवाने दिवशी मणी आणि मल्ल्याचं खंडन केलं. देवाणी काय खंडन केलं? मणी आणि मल्ल्याचं खंडन केलं खंडोबाने. चैत्र पौर्णिमे दिवशी देवाने अवतार धारण केलेला आहे. हळदीचं चूर्ण यासाठी वापरलं जातं की मणी आणि मल्ल्याचं रक्त जे सांडलं त्याच्यावरती देवाला हलहल केलं आणि रक्त सांडलं त्याच्यावरती हळदीचं चूर्ण वाहिलं देवाला आणि देवाला खंडोबाला चाफ्याची फुलं आणि सोनं म्हणून भंडारा वाहिला.
कैलासानंतर जेजुरी हे एकमेव असं स्थान आहे की जिथं शिव शक्ती आणि गंगा एकत्र आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार आहे, म्हाळसादेवी ही पार्वतीचा अवतार आहे आणि गंगेचा अवतार आहे तो भानुदेवीचा. ज्याला ना घडे काशी त्यांनी यावे जेजुरी असं बोललं. तो सोमवती अमावस्याला एक विशिष्ट महत्व आहे कारण खंडोबा जे आहे हा मार्तंड भैरवाचा अवतार आहे. खऱ्या अर्थानं तो म्हणजे शंकराचाच अवतार आहे आणि शंकराचा वार म्हणजे सोमवार आणि सोमवारी जी अमावस्या येते त्याला एक विशेष साधारण महत्व असल्यानं खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी या ठिकाणी भैरव मार्तमंडळाचा अवताराचा या ठिकाणी अवतार होऊन अनेक देशातून प्रत्येक प्रांतातून लोक या ठिकाणी आज देवदर्शनासाठी येतात. खंडोबाची पालखी नगरीतून मार्गक्रमण करत कऱ्हेच्या काठी पोहोचली. तिथं देवस्नान झालं की सोहळा संपन्न होतो. सोमवती अमावस्येला नदीपात्रात स्नान करणं हा पर्वकाळ मानला जातो. विवाहित स्त्रिया आजच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्याकरता खंडोबाची आराधना करतात. राष्ट्रीय बाजार असेल, सगळे अडचणी निर्माण झाल्यात आणि त्या निर्माण करणाऱ्या लोकांना सुद्धा शासन करत पुन्हा ते या मतदारसंघासाठी व्हावं यासाठी शक्ती दे अशासाठी देखील मी प्रार्थना केली. मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्याकरता खंडोबा अवतरला अशी आख्यायिका आहे. पण मतितार्थ असा की वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीची मात किंवा विजय. इथे येणारा प्रत्येक भाविक या विचारांचं लेणं घेऊन परततो, हेच या उत्सवाचं वैशिष्ट्य. जेजुरीवर येणाऱ्या प्रत्येक भाविकाने बेल भंडाऱ्याच्या माध्यमातून आपल्या सुखदुःखाची उधळण करत शेकडो वर्षापासून हा वारसा जपलाय. अशा भक्तांच्या आयुष्यात देव खंडेराया सोन्याचे दिवस आणोत ही त्याच्या चरणी प्रार्थना. विद्यालयीन सचिन आंचाडेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, गड जेजुरी. आणि बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतर तुम्ही पाहणार आहात न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा.